राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची पत्रकार परिषद सुरू आहे, थेट जाऊया त्या पत्रकार परिषदेत. मी सतत एक सांगतोय की राज्यात एकत्र आणायचे आणि त्याचं कारण असं उदाहरणार्थ राष्ट्रवादी काँग्रेस देश पातळीवर एकत्र यायचं म्हणजे आणि उद्या राष्ट्रवादी साईडला आपण तामिळनाडूमध्ये जागा पाहिजे. आमचा अधिकार नाही तामिळनाडूमध्ये जागा पाहिजे, पण खूपदा पक्ष काय करतात, कोण कार्यकर्ते असतात. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तामिळनाडूचा अध्यक्ष आहे, पदाधिकारी आहे, पण निवडणूक लढवायची ताकद त्यांच्यात आहे का त्या संबंधीची शंका आहे. पण आम्ही काय म्हणतो की आपण सगळेजण एकत्र बसलो तर आम्हाला एक जागा द्या आणि अशाने शेवटी यश कधी मिळत नसतं. म्हणून माझा आग्रह होता की ज्या राज्यात जो पक्ष शक्तिशाली आहे त्या पक्षाला महत्त्वाचं स्थान द्यावं आणि बाकीच्यांनी दुय्यम स्थान देऊन जागांचं वाटप राज्यापुरतं करावं. आणि जो युपीचा प्रश्न आहे हा त्याच्यामध्ये त्याची नक्की चर्चा काय झाली मला माहिती नाही, पण त्यांनी काही जागा सोडलेल्या आहेत असं दिसतंय. तेव्हा आणखीन कदाचित त्या 2-6 होतील किंवा काहीतरी होतील आणि यामधनं तिथलंही चित्र फार बिघडेल असं मला वाटत नाही. नुकत्याच झालेल्या 5 राज्याच्या निवडणुकामध्ये आपण या गेल्या वेळी याच ठिकाणी सांगितलं होतं की वेगळा निकाल पाहायला मिळेल, तो मिळाला. कसं गेल्या 5 राज्यात ज्या निवडणुका झाल्या त्यावेळी वेगळा निकाल बघायला मिळेल असं आपण सांगितलं, तसा तो मिळालेला आहे. पण 3 राज्याचं तुम्ही 40 राज्यात पाहिलं ना. हो, आता पुढे तुम्हाला काय वाटतं की ओव्हरऑल देशात व्हायला असं आहे की लोकांच्यात बदल करावा ही भावना आहे. लोक अस्वस्थ आहेत आणि तुम्ही बघितलं तर गेले 10 दिवसात किंवा 15 दिवसात एकदम मोदी सरकार हे नवीन नवीन निर्णय घ्यायला लागले आणि जे 5 वर्षात निर्णय घेतले नाही ते आत्ताच घ्यायला का निघाले. त्याचं कारण सगळं आहे की ज्यांनी 5 वर्षात लोकांना दिलेली आश्वासनं पार पाडली नाही त्याची जी प्रतिक्रिया मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड या राज्यात व्यक्त झाली त्याच्यातून काहीतरी धरा शिकलेली दिसत आहेत आणि त्याच पण आत्ता कसलाही नवीन निर्णय घेणं याचा अर्थ लोक असं मानतात की हे चुनावी जुंबळ आहे इलेक्शनच्यासाठी करतात आणि त्यामुळं इलेक्शनच्या ऐन तोंडावरचे निकाल याच्यावर लोकांचा विश्वास बसत नाही. 10% सवर्णांना आरक्षण देण्याचा जो निर्णय घेतला तो पण जुंबला होता. असं की तो म्हणजे असं की 10% संबंधीचे 2 प्रश्न महत्त्वाचे आहेत. एक असं आहे की तो कुणासाठी घेतला, एक नंबर 2 घेतलेला निर्णय घटनेच्या आणि कायद्याच्या कसोटीला टिकेलचा नाही. आज देशातले सगळे विधी तज्ज्ञ आहेत त्यांचा उन्हाळ टिकणार नाही आणि त्याचं कारण ते सांगतात की सुप्रीम कोर्टाने यापूर्वी स्वच्छ असा निर्णय दिलेला आहे की 50% आरक्षण असता कामा नये. 50% आरक्षण देण्याच्या संबंधीचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं सरकार असताना महाराष्ट्रात घेतला तो कोर्टाची क्रम आहे. गुजरातने लेवा आणि पाटीदारांना 50% जागा दिल्या ते टिकलं नाही. राजस्थानमध्ये 2 वेळेला त्यांनी निर्णय घेतला तोही कोर्टामध्ये टिकला नाही. आता 1-2-3 सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर भाष्य केलं असेल आणि नकाराची भूमिका घेतली असेल तर आता एकदम काय करतील हे मला सांगता येत नाही, पण तज्ज्ञ सांगतात की हे टिकणार नाही. एक आता सरकारचं म्हणणं असं आहे की आम्ही घटनेत दुरुस्ती केली आर्टिकल 15 आणि 16 याच्यामध्ये घटनेच्या आम्ही बदल केला आणि तिथं त्यामुळे यावेळी टिकेल.
तज्ञांचं म्हणणं आहे, मी काही घटनातज्ञ नाही आहे, पण घटना तज्ञांचं म्हणणं आहे, त्यांच्याशी मी तासन तास चर्चा जाऊन केली. त्यांचं म्हणणं असं आहे की सुप्रीम कोर्टाचा यापूर्वी 2-3 वेळेला असा निकाल दिला की घटने बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या घटनेचा मूळ झाचा हा बदलायचा अधिकार पार्लमेंटला नाही हे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. आता अधिकार 15 आणि 16 याच्यात बदल करणं याचा अर्थ तो ढाचा बदलला जातो आहे असं त्यातले तज्ज्ञ सांगतात. आणि ते असेल तर त्यामुळे हे टिकणार नाही अशा प्रकारची भावना त्याच्यात आहे. दुसरा एक विषय त्याच्यात आहे असं एक सांगण्यात आलं की सवर्णांना हे आम्ही सगळ्यांना देणार. सवर्ण म्हणजे कोण? आपल्याकडं 50% आरक्षण आहे, ते कोणाला आहे? SC शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि OBC या 3 घटकांना 50% आता या 50% बाहेर राहिले कोण? लिंगायत असतील, ब्राह्मण असतील, मराठा असतील, आणखीन कोण कोण असे या सगळ्या घटकांचं असेल. आता त्यातले 10% काढले आणि या वर्गाच्यासाठी सवर्णांना आम्ही देणार म्हणून सांगितलं. असं एक कशाच्या आधारे देणार? त्याच्यात त्यांनी सांगितलंय की आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या जे मागासलेले आहेत असे. आता आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या जे मागासलेले आहेत अशा कुटुंबातल्या मुलांना नंतर मुलाखतीमध्ये प्राधान्य दिलं जाईल आणि त्यांना नोकरीमध्ये आरक्षण दिलं जाईल किंवा प्रवेश दिला जाईल हे त्याच्या मागचं सूत्र आहे. आता विचार साधारणतः हे करायचं, मला ज्यावेळेला हा निर्णय झाला त्यावेळेला उत्तर प्रदेशमधले काही लोक भेटले, अतिशय आनंद झाला. त्यांनी मला सांगितलं हे आमचं याच्यात कल्याण झालं. म्हणजे व कसं ते त्यांनी असं सांगितलं की आता कुठल्याही राज्यात तुम्ही असं बघा, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले घटक कोण आणि त्याच्यातून गुणवत्तेवर घ्यायचं. आता आज चंदगड तालुक्यातल्या एका खेड्यातल्या शाळेत जिल्हा परिषदेचा शिकणारा मुलगा तो उद्या आर्थिकदृष्ट्या मागासलेला असेल, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला असेल आणि तो मुलाखतीला गेला आणि कोल्हापुरातला किंवा पुणे शहरातला एका त्यातल्या त्यात सवर्णातल्या वरच्या कुटुंबातला मुलगा गरीब, तोही काही श्रीमंत नाही गरीब, तो त्या ठिकाणी गेला तर दोघांच्या निवड कशाची होईल? त्याच्यात असं बोललं जातं की चंदगड तालुक्यातला खेड्यातला त्या मुलाचा घरातले संस्कार, घरातलं वातावरण, हे वातावरण आणि त्या वातावरणात वाढलेला मुलगा आणि पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये गरीब आणि आर्थिकदृष्ट्या कमी असलेला कोणी प्राथमिक शिक्षक असेल, नगरपालिकेमध्ये कनिष्ठ कर्मचारी असेल, पण त्याचं घरातलं वातावरण हे चंदगडच्या त्या खेड्यातल्या मुलाच्या घरातल्या वातावरणापेक्षा वेगळं आहे. थोडं शिक्षित असं त्या घरातल्या लोकांचे त्याची आई असेल, वडील असतील, वाचन असेल, समाजामध्ये त्यांना काही गोष्टी बघायला मिळत असतील आणि त्याचे संस्कार मुलाच्यावर होतात. तेव्हा तो मुलगा आणि हा चंदगडचा खेड्याचा मुलगा ही दोघंही मुलाखतीला गेल्यावर निवड कोणाची होईल? शुद्ध भाषेमध्ये तिथं कोण बोलू शकेल? याचा जर विचार केला तर मला असे उत्तर प्रदेशचे लोक सांगत होते की आमचा म्हणजे काही ठराविक लोकांचा फायदा त्याच्यात आता होणार आहे आणि मोदी साहेबांनी आमचा रस्ता मोकळा केला या आर्थिकदृष्ट्या गरिबीच्या नावाखाली, बाकीचे लोक तसेच राहतील आणि जागा मोठ्या प्रमाणात आम्हाला मिळतील. आणि त्यामुळे या 10% संबंधीसुद्धा एक लोकांच्या मनात शंका आहे आणि घटनात्मक टिकेल का नाही हीसुद्धा शंका आहे. हे दोन्ही प्रश्न त्या ठिकाणी आज आहेत आणि त्यामुळं नक्की ज्यांना हवं आहे त्यांना ते आरक्षण मिळेल का नाही
SC ST OBC यांचे आरक्षण धक्का लावायचं कारण याचे फोरचेक केले आणि त्याला आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे. बाकीच्या सवर्णांच्यामध्ये जे शिक्षित आणि बऱ्या परिस्थितीचे असतील त्यांच्याच कुटुंबातला त्याचा लाभ मिळेल अशी एक धारणा आहे. बघा वगैरे असं काय होतं ते. साहेब, संग्राम जगताप मंचावर अजून कारवाई झाली नाही, बाकीच्या नगरसेवकांच्यावर पण संग्राम जगताप मंचावर अजूनही कारवाई आहे नगर बाबतीत. मला माहिती मी हे राज्याचं बघत तुम्ही जयंत चौकातल्यांना विचारा. मी आज वाचले म्हणजे पेपरवरून वाचले. साखर उद्योगाच्या संदर्भात आपण पंतप्रधानांची भेट घेतलेली आहे. मुख्यमंत्री सुद्धा साखर संघाच्या सभेला आले होते तेव्हा सुद्धा त्यांच्याकडे साखर उद्योगाला मदत केली पाहिजे अशी भूमिका व्यक्त केली. परंतु अजून सरकार सुद्धा भूमिका मदतीची घेत नाही, त्याची जाहीर करत नाही. दुसरीकडे नितीन गडकरींनी सांगितले की सरकारनं आता अनुदानावर विसंबून राहू नये सरकारच्या आणि तुम्ही स्वयंपूर्ण व्हावं अशा परिस्थितीत उसाचा प्रश्न कसा संपणार आणि आता तर आंदोलन सुरू झालेले. कसं आहे त्याच्यामध्ये केंद्र सरकारने काय दरांनी ऊस घ्यावा या संबंधीचा एक निर्णय घेतला. त्यांनी ऊसाची किंमत ठरवली. आता ती किंमत ठरवल्याच्या नंतर त्या ऊसाची साखर तयार होणार, साखर बाजारात विकणार आणि विक्रीच्या नंतर त्या साखरेला काय किंमत मिळणार याच्यावर तो भाव देण्याच्या संबंधीची स्थिती होईल. आज दोन गोष्टी मला दिसतात. एक विशेषतः कोल्हापुरात दिसते, तर कोल्हापुरात आता सकाळच्या वर्तमानपत्रात माझ्या वाचनात आलं की काही आंदोलन वगैरे या संबंधीच्या गोष्टी आहेत. आता आंदोलन कशासाठी आहे त्याच्यात अन्य लोकांचं म्हणणं वर्तमानपत्रात आलेली बातमी खरी असेल तर माझं काही कुणाशी बोलणं झालं नाही. ती बातमी अशी आहे की एका रकमेनं आम्हाला पेमेंट